नमस्कार फ्रेंड, आजचा आपला जिज्ञासा 0.2 मधला दुसरा दिवस, त्यामध्ये काल सांगितलं होतं आपण की काल आपण बघितले होते की संख्येचे प्रकार गणितामध्ये संख्येचे प्रकार घेतले होते, त्या संख्येच्या प्रकारामध्ये आपण 14 प्रकार सांगितले होते आणि त्याची थोडीफार माहिती दिली होती आपण. आता यामध्ये आपण एक एक प्रकार घेऊन त्याचे पूर्णपणे डीप मध्ये बघणार आहे. आलं बघा की संख्येच्या प्रकारामध्ये आपण पहिली संख्या म्हणजे पहिला प्रकार घेतलेला आहे आपण नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे की ज्या संख्यांचा आपण व्यवहारात वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता व्यवहारात वापर करण्यासाठी गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आता समजा पहिले काही लोक आज आपण जरी एक समजा न शिकलेला व्यक्ती ही जरी असेल तर न शिकलेला व्यक्ती जर समजा तोही व्यवहारात करतो आणि या संख्यांचा वापर करून घेतो तर तो कसा की त्याला जर काही मोजायचं असेल तर तो 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे असे तिथपर्यंत बघून घ्या की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अशी न्यास म्हणजे इथपर्यंत की जिथपर्यंत तो वाचत जाईल तिथपर्यंत तो समोर जातो. आता एक कंडिशन लक्षात घ्या की इथपर्यंत तो किती अशिक्षित व्यक्ती जरी असेल तरी तो समोर समोर ऑटोमॅटिकली वाचत जातो कारण ती व्यवहारात शिकलेला असतो. म्हणून ही संख्या जी असते तर ही संख्या आपण व्यवहारात शिकलेल्या संख्या आहे म्हणून याला काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. आता बघा की या नैसर्गिक संख्येमध्ये आपण जे संख्या दिलेली आहे तर आपल्याला काही जास्त काही प्रश्न वगैरे विचारले जात नाही पण एक दोन प्रश्न याच्यातून विचारले जाऊ शकते. यामध्ये बघा प्रश्न बघा की आपल्याला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते की एकूण नैसर्गिक संख्या किती तर यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहे. एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहे कारण आपण ठराविक आकडा सांगू शकत नाही की समजा एवढे आहे का एवढे आहे म्हणून किंवा कोणता तरी एखादा ठराविक आकडा जर असेल 10, 15, 20, 25 असा तर तशा त्या संख्या सांगता येत नाही. म्हणून गोष्ट कशी आहे की आपल्याला नैसर्गिक संख्या जर सांगायची असेल तर एकूण नैसर्गिक संख्या म्हणलं तर ती किती येणार? अनंत. म्हणजे त्याला अंत नाही कुठपर्यंत ही संख्या जाऊ शकते. जिथपर्यंत तुम्ही मोजत जसाल तिथपर्यंत ती संख्या समोर समोर येत राहते. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते कसं आहे की आतापर्यंत विचारला नाही पण विचारला तर गोष्ट विषय की जर समजा आता बघा इथं बघा मी नैसर्गिक संख्येमध्ये लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर नैसर्गिक संख्येमध्ये लहानात लहान नैसर्गिक संख्या 1. लहानात लहान नैसर्गिक संख्या 1. आणि जर समजा तुम्हाला असं जर म्हटलं की मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती जर समजा 4 ऑप्शन पैकी जर तुम्हाला जर दिले असेल असं समजून घ्या की 1, 2, 3, 4 हे 4 ऑप्शन पैकी दिलेले असेल की समजा यापैकी कोणती संख्या मोठी आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की यापैकी आपण ठराविक काढू शकतो की हे 4 मोठी आहे. पण तुम्हाला जर म्हटलं की एकूण नैसर्गिक संख्येमध्ये मोठ्यात मोठी संख्या कोणती तर निश्चितपणे सांगता येणार नाही. निश्चितपणे या कारणाने सांगता येणार नाही कारण जिथपर्यंत तुम्ही मोजत जसा तिथपर्यंत ते संख्या समोर समोर मोठ्यात मोठी संख्या येतच राहते. एक संख्या झाल्यानंतर आता यामध्ये कोणती संख्या वाजते की या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणजे असं समजलं की त्याच्या समोरची संख्या ती मोठी राहणार म्हणून त्याला आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. आणि यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही किंवा विचारतच नाही. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार याच्यात बघू समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. पण मला एक सांगा की जर समजा तुम्हाला एखादं गणित दिलेलं असेल की जर समजून घ्या एवढी मोठी संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की समजा ही संख्या सम आहे का विषम आहे तर हे तर तुम्हाला काय करावं लागेल की त्याला 2 भाग द्यावा लागेल आणि 2 भाग दिल्यानंतर मग ते तुम्हाला माहिती पडणार की 2 भाग दिल्यानंतर की ही संख्या सम आहे का विषम आहे. पण या संख्येला पूर्णपणे भाग द्यावा लागेल तर त्या व्याख्येसाठी फक्त ती समजण्यासाठी ती व्याख्या ठेवायची आणि त्यानंतर की शॉर्टकट मध्ये आन्सर काढण्यासाठी एक दुसरी व्याख्या बनवली जाते. आता बघा याची व्याख्या आपण पहिले काय केली की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा ज्या संख्येच्या
एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर ती संख्या कोणती बनते? समसंख्या। म्हणजे आता आपण एक्झाम्पल बघू देतो, उदाहरण जर समजून घ्या की इथं जर समजा आपण काढले होते 28380, आता यामध्ये आपण एखादी संख्या कोणती तरी एखादी विषम संख्या टाकून देऊ आणि या विषम संख्येनंतर जर समजा यापैकी कोणताही एखादा अंक जर समजा इथं टाकला गेला, इथं जर समजा 0 टाकला तर ही संख्या कोणती झाली? समसंख्या। आता एक परमिशन लक्षात घ्या की इथं ही पूर्ण संख्या झाली समसंख्या। आपण करू इथं 28380 ते विषम संख्या टाकून दिली, पुन्हा तोच अंक मांडू, आपण हे एक सारखी संख्या घेतलेली आहे, पण आता लास्टचं म्हणजे एकच स्थान म्हणजे कोणतं पकडायचं? इकडचं एकच स्थान, या साईडचं एकच स्थान, कारण इकडून मोजल्या जाते संख्या, त्याचं स्थान जर ठरवायचं असेल तर इकडून मोजल्या जाते। एकच स्थान इथं 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल, म्हणजे असं समजून घ्या की एकच स्थानी 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे, म्हणजे हे सर्व संख्या कोणत्या संख्या आहे? समसंख्या आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? समसंख्या। आणि कधी याच्यामध्ये यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की चार ऑप्शन दिलेले असतात, यापैकी समसंख्या कोणती किंवा यापैकी समसंख्या कोणती नाही, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, कुठं समसंख्या आहे आणि कुठं समसंख्या नाही हे ठरवून, हे विचार करून त्याला पाहून वाचायचं आणि वाचल्यानंतर ते बरोबर व्यवस्थित सोडवायचं। आता इतर बघा, इथं आपण लक्षात ठेवण्यासाठी फक्त एवढी जरी वाक्य लक्षात ठेवली की ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो। ओके, त्यानंतर विषम संख्या जी आहे ती याचाच एक अपोजिट भाग आहे, त्यामध्ये आपण करतो बघा, विषम संख्या जसं आपण समसंख्येसाठी सांगितलं होतं की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाते त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो, तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा संख्येच्या एकच स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी जर एखादा अंक जर असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो। आता त्यामध्ये उदाहरण बघू आपण आताचा अंक घेऊ 28380, इथं पण सर्व याच्यातले अंक ते सारखेच टाकून घेऊ 28380। आता एक कंडिशन लक्षात घ्या की इथं ह्याच्यानंतरचे जे अंक आहे म्हणजे इथं 1, 3, 5, 7, 9 तर आता बघा की इथं याच्या एकच स्थानी इथं 1, 3, 5, 7, 9 हे अंक आलेले आहे, म्हणजे हे पूर्ण संख्या कोणती बनलेली आहे? विषम संख्या। ही पण विषम संख्या, हे विषम संख्या, विषम संख्या, हे विषम संख्या। यावरून आपल्याला असं कळते की जर समजा आता तिथं व्याख्या देणं काही महत्वाचं नाहीये पण तिथं अंक महत्वाचे, इतर जे आपण याच्या अगोदर समसंख्येतले अंक बघितले होते, जर समसंख्या असेल तर 0, 2, 4, 6, 8 आणि विषम संख्या असेल तर 1, 3, 5, 7, 9 जर समजा 0, 2, 4, 6, 8 असेल तर ते समसंख्या राहणार आणि 1, 3, 5, 7, 9 असेल एकच स्थानी तर ते विषम संख्या राहणार। यामध्येही प्रश्न असे विचारले जाऊ शकते, कधी कधी चार संख्यापैकी 3 संख्या सम दिलेली असेल आणि तुम्हाला विषम संख्या विचारली असेल की विषम संख्या कोणती आहे यामध्ये, किंवा असं दिलं जाऊ शकते की समजा 4 विषम संख्या दिलेली आहे, 1 समसंख्या दिलेली आहे आणि तुम्हाला वाटलेलं आहे की यापैकी विषम संख्या कोणती, समसंख्या कोणती, समसंख्या जर दिलेली असेल तर विषम संख्या विचारणार, विषम संख्या दिलेली असेल तर समसंख्या विचारणार। कधी कधी असं विचारलं जाऊ शकते की या विषम संख्येपैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती, म्हणजे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते। कसं आहे की हे पूर्ण बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर जर झाले आपल्या तर त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे विचार करून ते कधी सॉल्व्ह करू शकतो।
ओके आता यामध्ये आपण तीन प्रकार बघितले आहेत त्या तीन प्रकारांचा एक थोडासा मागची एक थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आता बघा त्यामध्ये आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपण व्यवहारात वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात मग त्यामध्ये आपण एक पासून तर अनंतपर्यंत गेलेलं आहे त्यामध्ये दोन प्रश्न विचारले होते की समजा लहानात लहान नैसर्गिक संख्या एक आणि मोठ्यात मोठी निश्चितपणे सांगता येत नाही आणि त्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहे तर ते अनंत कारण निश्चितपणे सांगता येत नाही तर ते अनंत राहणार त्यामध्ये आपण समसंख्या बघितली होती की समसंख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो किंवा त्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर सम आणि विषम संख्या ज्याला दोनने पूर्ण भाग जात नाही किंवा संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तर ते संख्या विषम संख्या ओके आता या तीन प्रकार आपले झालेले आहेत या तीन प्रकाराला तुम्ही चांगली रिव्हिजन करा आणि काही प्रॉब्लेम जर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून ते प्रॉब्लेम तुम्ही शेअर करू शकता ओके धन्यवाद.